नमस्कार स्वागत आहे आपले वैभवीज रेसिपी मराठीमध्ये आज आपण दिवाळी स्पेशल कुरकुरीत शेव कशी बनवायची ते बघूया साहित्य दोन वाटे बेसन मीठ ओवा आणि लाल मिर्च पावडर या ठिकाणी एका ताटामध्ये पीठ काढून घेत आहे म्हणजेच चणा डाळीचे पीठ घेतलेलं आहे हे बेसन चाळणीने चाळून घेतलेलं आहे त्या त्यामुळे त्यामध्ये असणाऱ्या गुठळ्या फुटण्यास मदत होते पिठामध्ये चवीनुसार मीठ घालत आहे लाल मिर्च पावडर घालत आहे कितपत तिखट पाहिजे त्यानुसार लाल मिरची पावडर घालू शकता ओवा घालत आहे या ठिकाणी ओवा हातावरती चोळून घेतलेला आहे आणि त्यानंतर पिठामध्ये घातलेला आहे त्यामुळे त्याचा सुगंध खूप छान असा पिठामध्ये उतरला जातो सर्व मसाले मिक्स करून घेतलेले आहेत पिठामध्ये यामध्ये कडकडीत गरम केलेले पाच चमचे तेल घालत आहे या प्रकारे तेल गरम करून घातले तर शेव खूप अशी कुरकुरीत बनण्यास मदत होते तेल पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तेल मिक्स करून झालेलं आहे आता पीठ मळण्यासाठी त्यामध्ये हळूहळू पाणी घालायचं आहे जेणेकरून पिठाची कन्सिस्टन्सी मिडियम राहील जास्तही पीठ पातळ करायचं नाही आणि जास्तही घट्ट नाही या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे वीस मिनिटांकरता पीठ भिजत ठेवत आहे तोपर्यंत मिडियम गॅसवरती तेल कडकडीत गरम करून घेत आहे या ठिकाणी या प्रकारचा शेवगा वापरलेला आहे शेव बनवण्यासाठी त्यामध्ये पीठ घालत आहे जे बनवून घेतलेलं पीठ आहे ते शेवग्यामध्ये घालायचं आहे पीठ घालत असताना शेवगा थोडासा कमी भरायचा आहे या पद्धतीने शेवगा भरून घेतलेला आहे तेलही कडकडीत गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण शेव घालून घेतलेली आहे तेलामध्ये शेव सोडत असताना थोडीशी काळजी घ्यायची आहे तेल अंगावर उंडण्याची शक्यता आहे या पद्धतीने मीडियम गॅसवरती शेव तळून घ्यायचे आहे तेलामध्ये शेव तळत असताना शेव अलटून पलटून दोन्ही बाजूने तळून घ्यायचे आहे मीडियम गॅसवरती शेव तळल्यामुळे ती छान अशी कुरकुरीत बनते खूप छान असा कलर आलेला आहे शेवला बघू शकता दोन्ही बाजूने शेव तळून घेत आहे या पद्धतीने शेव बनवली तर ती खूप छान अशी कुरकुरीत बनते या ठिकाणी ही शेव आहे ती तयार आहे या पद्धतीने उरलेली शेव बनवून घेऊया आणखी दोन मिनिट तेल गरम होऊ द्यायचं आहे मीडियम गॅसवरती त्यामध्ये शेव घालून घ्यायचे आहे खूप छान असा वेडा आलेला आहे शेवचा बघू शकता दोन्ही बाजूने शेव तळून घेत आहे येत्या दिवाळीमध्ये तुम्ही ही शेव नक्की ट्राय करा वैभवीज रेसिपीच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते आम्हाला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका दुसराही शेवेचा वेडा तयार आहे या पद्धतीने उरलेली शेव ही बनवून घेत आहे खूप छान अशी शे कुरकुरीत शेव आपली तयार आहे तुम्ही बघू शकता येत्या दिवाळीमध्ये ही शेव नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू